विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी व 12वी पर्यावरण व जलसुरक्षा या पुनर्रचित अभ्यासक्रमातील प्रकल्प अभ्यासणार आहोत। प्रकल्पाचे नाव आहे परिसरातील औषधी वनस्पतींचा चिकित्सक अभ्यास करणे। प्रकल्पाची निवड। आपल्या देशात औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्यासाठी व सौंदर्यवर्धनासाठी तसेच अगदी स्वस्तात रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी करू शकतो। निसर्गाला आपण देवता म्हणतो। आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे। आपण निसर्गापासून दूर जात आहोत। निसर्ग हा आपल्याला भरभरून देत असतो। चीन वैद्यकशास्त्रात वनस्पतींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। रोग निवारण, वेदनाशमन इत्यादी वैद्यकीय उद्देशाने वापरण्यात येणाऱ्या या वनस्पतींच्या विविध भागांपासून जसे पाने, फुले, खोड इत्यादीपासून तयार केलेले काढे, अर्क, लेप, विविध द्रव्ये यांच्या स्वरूपात वनस्पतींचा वापर केला जातो। भारतीय ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या भारतीय हवामानात चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या वनस्पतींचे जतन केले। ऋग्वेद, आयुर्वेद, चरकसंहितेत औषधविषयक माहितीचा अधिक आविष्कार होत गेला। चरक व सुश्रुत यांचा कालखंड हा वनऔषधींचा सुवर्णकाळ मानला जातो। चरकसंहितेत 700 अधिक औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे। औषधी वनस्पतींची उपयुक्तता आता जगातील सर्वच राष्ट्रांना पटली आहे। युरोप व अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रात रोगाच्या उपचाराबाबत जी निर्देशपत्रे देण्यात येतात त्यात 25% जास्त वनस्पती या औषधांचा समावेश आहे। या वनस्पती अत्यंत उपयुक्त व गुणकारी वनऔषधींना आंतरराष्ट्रीय व्यापारातही महत्त्वाचे स्थान आहे। जागतिक आरोग्य संघटनेने आयुर्वेदिक, युनानी यासारख्या वैद्यक पद्धतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे। आयुर्वेदात निरामय आरोग्यासाठी औषधी वनस्पतींचे उत्पादन आधुनिक पद्धतीने घेऊन भारतीय शेतकरी अधिक आर्थिक फायदा मिळवू शकतो। आणि म्हणूनच या औषधी वनस्पतीचे महत्त्व जाणून घेणे, त्यांचे उपयोग, गुणधर्म व आर्थिकदृष्ट्या होणारे फायदे यांची माहिती करून देणे व वनस्पती ओळखता येणे यासाठी हा विषय मी अभ्यासासाठी निवडला। विषयाचे महत्त्व। 1. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनस्पतींची लागवड, संवर्धन व जतन करणे। 2. भारतात असलेल्या वनस्पतींचा ठेवा मोठा आहे, त्याची ओळख नवीन पिढीला करून देणे आवश्यक आहे। 3. तुळशीची लागवड हे संस्कृतीचे व उत्तम आरोग्याचे लक्षण आहे। तुळस ही सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे, याची जाणीव करून देणे। 4. अनेक दुर्धर आजार बरे होण्यासाठी सुगंधी व औषधी वनस्पती उपयुक्त व गुणकारी असल्याचे सांगून वृक्षारोपण करताना कोणते वृक्ष उपयुक्त आहेत, त्यांची कुठे, कशी व केव्हा लागवड करावी याचे कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे किंवा देणे। 5. आयुर्वेदिक औषधासाठी लागणारी फळे, फुले, खोड, पाने कशी उपलब्ध करून देता येतील ते पाहणे। 6. आरोग्यदायी जीवनासाठी वनस्पतीचे महत्त्व समजून देणे। 7. वनस्पतींच्या नामशेष होत असलेल्या दुर्मिळ प्रजातींचे जतन व संवर्धन करणे। 8. औषधामध्ये वनस्पतींचा जास्तीत जास्त वापर करणे। वनऔषधीपासून मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव करून देणे। 10. शेतकऱ्यांना अधिक आर्थिक परतावा मिळवून देणाऱ्या वनस्पतीची माहिती घेऊन लागवडीस प्रोत्साहन देणे। 11. निर्यातक्षम वनस्पतींची जोपासना किंवा लागवड करणे। 12. उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देणे। 13. शासनाच्या विविध योजनांची माहिती करून देणे इत्यादी। उपयोग। 1. वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमध्ये होतो। कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर देखील याचा चांगला उपयोग सिद्ध झाला आहे। वेदनाशमन, दातदुखी, खोकला, इसब, नायटा, पोटदुखी, मुतखडा, सौंदर्यप्रसाधने यावर वनस्पतींचा खूप उपयोग होतो।
2 पर्यावरणीय संतुलन। पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वड, तुळस अशा वनस्पती मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतात। हवेच्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात वनस्पती फुफ्फुसे म्हणून काम करतात। कार्बन डायऑक्साईडचे शोषण व ऑक्सिजनचे उत्सर्जन यातून पर्यावरण समतोल राखला जातो। 3 वन औषधींचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात, त्यामुळे त्यांच्या वापराचे महत्त्व नक्कीच वाढते। 4 वनस्पती हवेमध्ये थंडावा निर्माण करतात, मृदाधूप नियंत्रित करतात, पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात, त्यामुळे भूजल पातळी उंचावण्यास देखील त्याची मदत होते। 5 शेताचे बांध, पडीक जमीन यांचा वापर वन औषधीच्या लागवडीसाठी केल्यास दुहेरी उत्पादन मिळविणे शक्य होईल। 6 पशुपक्ष्यांचा अधिवास अबाधित राहतो। 7 पशूंना यामार्फत चारा उपलब्ध झाल्याने दुग्ध उत्पादन वाढते व शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होतो। 8 औषधी वनस्पती स्वस्तात उपलब्ध होत असल्याने गरीब गरजू लोकांना त्यांचा सहज फायदा होईल। 9 परिसराच्या सौंदर्यात वनस्पतींमुळे भर पडते। 10 इकोटुरिझमच्या विकासाला यामुळे चालना देता येईल। प्रकल्पाची उद्दिष्टे। 1 वन औषधींची व ती ओळखण्याच्या पद्धतींची माहिती तरुण पिढीला करून देणे। 2 वनस्पतींची दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता जाणून घेणे। 3 वनौषधींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे। 4 वनस्पतींवर आधारित विविध उत्पादने तयार करणारे उद्योग सुरू करून तरुणांना रोजगारक्षम व सक्षम बनवणे। 5 दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या वनस्पतींचे जतन करणे। 6 पर्यावरण संतुलित राखणे व गरीब शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे। 7 शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे महत्त्व पटवून देणे। 8 उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे व शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे। 9 शेतीचे वाया जाणारे बांध, कोपरे यांचा योग्य उपयोग वृक्ष लागवडीसाठी करून घेणे। 10 पिकांच्यामध्ये आंतरपीक घेऊन उत्पादनामध्ये वाढ करणे। 11 केमिकलयुक्त कीटकनाशकांना या माध्यमातून पर्याय उपलब्ध होऊ शकतो याची जाणीव करून देणे व आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम या माध्यमातून कमी करणे इत्यादी। प्रकल्पाची कार्यपद्धती। या प्रकल्पासाठी माहिती जमा करण्यासाठी मी परिसरातील आधुनिक शेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली, त्यांना मिळणारा लाभ याची माहिती घेतली, कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम परतावा देणाऱ्या निर्यातक्षम औषधी वनस्पतींची माहिती व त्यांची लागवडीची पद्धत, त्यांचे बी व रोपे कुठे उपलब्ध होतील याची माहिती घेतली। काही ज्येष्ठ शेतकऱ्यांकडून वन औषधींच्या पारंपरिक लागवडीच्या पद्धती प्रकार जाणून घेतले। चरक संहितेसारखी पुस्तके, ॲग्रोवनसारखी कृषी मासिके, वर्तमानपत्रातून येणारे कृषीविषयक सदरे यांचा अभ्यास किंवा वाचन केले। आयुर्वेदिक औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना भेटून त्यांची प्रक्रिया जाणून घेतली, शेती क्षेत्राला भेट दिली व काही वनस्पतींचे गुणधर्म उपयोग जाणून घेतले। त्यापैकी काही वनस्पतींची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत। कोरफड। कोरफड या वनस्पतीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी सी, B1, B2, B3, B6 याशिवाय फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सेलेनियम इत्यादी खनिजे असल्याने शरीराला पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो। याचे रोप कमी पाण्यामध्ये किंवा मातीशिवाय सुद्धा येते। भारतीय जातीमध्ये ॲलोव्हेरा व ॲलो इंडिका याच्या प्रमुख जाती आहेत। याची पाने रसदार किंवा रसाळ आणि ताठ असतात। याच्या 500 अधिक प्रजाती आढळतात। पानांपासून मिळणाऱ्या जेलचा वापर विविध कारणांसाठी जसे केशवर्धन, मुळव्याध, त्वचेवरील जखम भरून निघण्यासाठी, त्वचारोग, त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून, सौंदर्य प्रसाधनामध्ये, बद्धकोष्ठता,
शरीराला खाज सुटणे, तोंडामध्ये व्रण किंवा तोंड येणे, मधुमेहामध्ये शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटीबॅक्टेरियल हे गुणधर्मसुद्धा असलेले आढळतात. आडुळसा. आडुळसा ही वनस्पती भारत, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, भारतातील दख्खनचे पठार तसेच कोकणामध्ये आढळते. ही वनस्पती 4 ते 5 फूट उंच असते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. याचा उपयोग सर्दी, खोकला, ताप, श्वसन विकार, कफ यासाठी केला जातो. त्यामुळे मुळे, साल, खोड, पाने या सर्वांचा वापर आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो. या वनस्पतीपासून तयार केलेली औषधे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तुळस. तुळस या वनस्पतीला हिंदू धर्मात पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ही वनस्पती घरोघरी कुंडीत, तुळशी वृंदावनात पाहायला मिळते. हे छोट्या आकाराचे झुडूप असून तुऱ्यासारख्या फुलांना मंजिरे असे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते दिवसातील 20 तास ऑक्सिजन व 4 तास कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन तुळशीचे झाड करते. हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालून पूजा करतात. वारकरी तुळशीपासून बनवलेली माळ पवित्र म्हणून गळ्यात घालतात. हिंदू धर्मात मृतदेहावर तुळशीपत्र ठेवतात. याचा अर्थ सर्वस्वाचा त्याग करणे असा आहे. तुळशीचे विविध उपयोग आहेत. काळी व हिरवी तुळस असे याचे 2 प्रकार पडतात. काळ्या तुळशीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. कीटकांना दूर ठेवण्याचे गुण, लहान मुलांच्या खोकल्यावर, नायटा, कानदुखी, त्वचारोग, मधमाशीच्या दंशावर हे उपयुक्त आहे. मुंगी चावल्यास त्या जागेवर पानांचा रस सोडतात, त्यामुळे आराम मिळतो. सौंदर्य प्रसाधनामध्ये तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये देखील पानांचा रस उपयुक्त आहे. याचे बीज उष्णतेच्या त्रासावर आराम देते. तुळशीची माती देखील उपयुक्त आहे. माका किंवा भृंगराज याचे छोटे झुडूप पावसाळ्यात ओलसर जागी कुठेही वाढते. यात पांढरा व पिवळा माका अशा 2 जाती आहेत. हा थोडा कडू, उष्णदीपक, पाचक, वायुनाशी, मूत्रजनक, बल्य असा आहे. याने यकृताची क्रिया सुधारते, पित्तस्त्राव सुधारतो, पचनक्रिया सुधारते, तारुण्य चिरकाल टिकण्यास मदत होते. केशवर्धक तेल यापासून तयार केले जाते. याशिवाय कावीळ, मुळव्याध, आमवात, डोकेदुखी, विंचूदंशावर देखील माका हा उपयुक्त आहे. दगडी पाला. दगडी पाला ही एक सूर्यफूल कुळामधील लहान वनस्पती आहे. फडक्या जागी कुठेही उगवते. याला एक दांडी, कंबर मोडी असे देखील म्हणतात. जखमेवर याच्या पानांचा रस लावतात, त्यामुळे जखम लवकर भरते. ही जमिनीपासून साधारण फुटभर वाढणारी, वेलीसारखी पसरत जाणारी, पोपटी हिरव्या रंगाची, पिवळसर फुलांची अशी वनस्पती आहे. याचा उपयोग मुतखड्यावर, गॅसमुळे होणाऱ्या ॲसिडिटीवर, तोंड येणे, तोंडाचा कॅन्सर, कंबरदुखी, पाठदुखी यावर उपयुक्त. मानदुखीवर पाल्याचा लेप लावला जातो. रुई ही वनस्पती. रुई ही वनस्पती भारत, पाकिस्तान, श्रीलंका येथे विशेषतः आढळते. ही थोडी विषारी असते. फुलांचे सुंदर गुच्छ येतात. याच्याजवळ भुंगे, कीटक, फुलपाखरे यांचा नेहमीच वावर असतो. धार्मिक कार्यामध्ये विशेषतः हनुमानाला रुईची पाने प्रिय आहेत, त्यामुळे त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. याचा उपयोग मूळव्याधीचा मोड, चामखीळ, वाढलेले मांस इत्यादीवर उपयुक्त आहे. पानांची पत्रावळ करतात. गाईचे तूप किंवा एरंड लावून छाती, पाठ शेकल्यास फुफ्फुसे साफ होतात. स्वेदन क्रियेसाठी देखील ही वनस्पती उपयुक्त आहे. कडुनिंब. कडुनिंब ही वनस्पती भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश येथे आढळते. या झाडामुळे प्रदूषण नियंत्रण होते. याला लहान पांढरी सुगंधी फुले असतात, तर हा वृक्ष छायादार असतो. पाडव्याच्या दिवशी या वनस्पतीला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवशी कडुनिंबाची पाने मीठ, ओवा, गूळ, हिंग इत्यादीबरोबर वाटून खातात. याचे सर्वच भाग औषधी आहेत.
पाने व काड्यांच्या रसामुळे उन्हाळ्याचा त्रास जाणवत नाही। याच्या पानांच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते। काड्याचा उपयोग दात घासण्यासाठी करतात, त्याचबरोबर दंतमंजनामध्ये सुद्धा याचा वापर होतो। याचा वापर सांधेदुखीसाठी केला जातो। सांधेदुखीवर याच्या तेलाचे मालिश केले जाते। खोकला, कफनाशक, लठ्ठपणा कमी करणे, पोटातील जंत, अंगाची खाज कमी करणे यासाठी याचा उपयोग होतो। त्याचबरोबर कडुनिंब हा नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करतो, तसेच धान्य साठवणुकीमध्ये कीटकनाशक म्हणून सुद्धा कडुनिंबाचा वापर केला जातो। हळद। हळद या वनस्पतीचा वापर पुरातन काळापासून स्वयंपाकघरामध्ये केला जातो। हळदीचे कंद हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात। लोणची, त्याचबरोबर पदार्थांना रंग व चव आणण्यासाठी, धार्मिक कार्यात जंतुनाशक म्हणून, त्वचेचा रंग उजळण्यासाठी, हृदय विकारामध्ये, मधुमेह, कॅन्सर, मेंदूचे विकार यावर, त्याचबरोबर जखमेवर लावल्यास रक्तस्राव कमी होतो, तसेच दुधात टाकून पिल्याने पचनक्रिया सुधारते, खोकला कफ कमी होतो, प्रतिकार शक्ती वाढते, अंगाला लावल्यास मृत त्वचा निघून जाते, सर्दी कफ यावर अतिशय रामबाण म्हणून या औषधाचा वापर केला जातो। सौंदर्य प्रसाधनामध्ये देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। त्याचबरोबर हळदीचा वापर धार्मिक कार्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण समजला जातो। बेल वनस्पती। ही वनस्पती बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड येथे आढळते। धार्मिक कार्यामध्ये, महत्त्वाची शुभ कार्यामध्ये याचा वापर केला जातो। शंकराला बेलपत्र वाहिले जाते, त्यामुळे ही वनस्पती मंदिराजवळ लावतात। याची पाने, खोड, गाभा यांचा औषधामध्ये वापर केला जातो। बेलफळाचा मुरंबा, सरबत, भूक वाढवणारे टॉनिक तयार करण्यासाठी उपयोग केला जातो। पोटाचे उकार, उष्णता हारक, ताप व कफ शामक, रेचक, हृदयास उपकारक, फळे शरीरातील मूत्र व शर्करा कमी करणारी, तसेच रातांधळेपणा, डोकेदुखी, क्षय, बहिरेपणा, अजीर्ण, आम्लपित्त, अतिसार यामध्ये बेल ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे। निरीक्षण 1. भारतात प्राचीन काळापासून वन औषधींचा वापर केला जात आहे। वनात राहणारे आदिवासी वैदू यांना या वनस्पतींचे गुणधर्म माहीत आहेत। 2. या वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे। 3. अनेक आधुनिक शेतकरी औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे वळले आहेत। 4. आयुर्वेदिक औषधी तयार करणाऱ्या कंपन्यांकडून या वनस्पतींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। 5. या वनस्पतींच्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत असलेले दिसून येते। 6. या कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे। या औषधींचे साईड इफेक्ट नसल्याने विश्वासार्हता देखील वाढत आहे। 7. वनस्पतींच्या काही दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे। विश्लेषण। भारतातून निर्यात होणाऱ्या औषधी वनस्पतींची किंमत 1978-79 पासून ते 1980-81 पर्यंत दर्शवलेली आहे। त्यामध्ये क्रमशः 1988-89 पासून ती वाढत जाऊन 1979-80 ती 4 पट वाढलेली दिसते व पुन्हा 80-81 या वर्षी ती पुन्हा कमी झालेली दिसून येते। यावरून निर्यात वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे हे आपल्याला या ग्राफवरून लक्षात येतं। निष्कर्ष 1. दर्जेदार निरामय आरोग्यासाठी वन औषधींचा जास्तीत जास्त वापर करणे। 2. दुर्मिळ प्रजातींचे जतन व संवर्धन करणे व नव्या पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे। 3. वृक्षारोपण वन औषधींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे। 4. शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव किंवा बाजारपेठ मिळवून देणे। 5. सर्वसामान्य जनतेला स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणे। 6. नैसर्गिक खते व कीटकनाशके यांच्या वापरावर भर देणे। 7. वन औषधींचे महत्त्व ॲलोपॅथीच्या
तुलनेमध्ये आरोग्याच्या दृष्टीने कसे योग्य आहे हे पटवून देणे. 8. पडीक जमीन, शेतीचे बांध, कोपरे, डोंगर उतारावरील जमीन यांचा वापर औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी करणे. 9. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे इत्यादी. अशा प्रकारे आज आपण औषधी वनस्पतीचा चिकित्सक अभ्यास यामध्ये काही वन औषधींची माहिती घेतली. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.